भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी दत्त जयंती दिनी एकमुखी दत्त मंदिरास भेट देऊन दर्शन घेतलं. जनजागृती लोकांपर्यंत त्यांचा नेहमी उपक्रम राबवतात. तसेच आपल्या बरोबर आज सुनील बाबूजी आहेत, ते या मंडळाबद्दल 2 मिनिटं प्रतिक्रिया. ज्या ठिकाणी युनियन आहे तिथला मेंबर मुळात ऍक्टिव्ह असतो आणि ऍक्टिव्ह मेंबर असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी एक छोटं मोठं मंदिर असतं आणि त्या मंदिराच्या माध्यमातून म्हणा किंवा सोशल ॲक्टिव्हिटीज म्हणा या माध्यमातून ही मुलं काम करत असतात. मग एखादी चिप्पर सारवली ती सुद्धा शोधून देणे किंवा आणून देणे असे अनेक कार्यक्रम या माध्यमातून रिक्षा युनियनच्या माध्यमातून ही मुलं करत असतात. आणि मुलांनी जर काम केलं तर ॲटोमॅटिकच श्रमिक सेनेचं चांगलं नाव होत असतं. त्यामुळे आमच्या या नाशिक जिल्ह्यातले जेवढेही श्रमिक सेनेचे जेवढे स्टँड आहे त्या सगळ्या ठिकाणी चांगलं काम केलं जातं.